हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे ऋषिकेश अँड आदित्य सुरोसे या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वीची द्वितीय सत्राची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. तर पाहूया. आपल्या सर्वांचे ऋषिकेश अँड आदित्य सुरोसे या चॅनलवरती स्वागत आहे. मॅथचे व्हिडिओ, सायन्सचे व्हिडिओ आणि इतर विषयाचे व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्यासाठी प्लीज सबस्क्राईब ऋषिकेश अँड आदित्य सुरोसे. तर आपला विभाग पहिला गद्य, त्यातील प्रश्न पहिला अ. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. त्यातील पहिला आहे आकृती पूर्ण करा. विविध स्पर्धासंबंधी या लोकांचे आभार मानले आहेत. तर हा थोडा आभार नियमन करूया. या धड्यावरील उतारा आहे. तर उतारा तुम्ही वाचायचा आहे. आय होप तुम्ही उतारा वाचला असेल. त्यावर दुसरा प्रश्न, त्यातील पहिला उप प्रश्न आहे. चुकीच्या शब्दाच्या जागी योग्य शब्द योजून वाक्य पुन्हा लिहा. तर वाक्य आहे स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवल्याबद्दल आभार. त्यानंतर दुसरा उपप्रश्न आहे. ससंबंध लक्षात घेऊन उत्तरे लिहा. तर नटवणे त्याचा संबंधित शब्द आहे नटणे. तर पोचवणे याचा संबंधित शब्द लिहायचा आहे. त्यानंतर स्वमत आहे उतारावरील. दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्यांवरील कार्यक्रमाविषयी तुमचे मत लिहा. त्यानंतर आपल्याला प्रश्न पहिल्यातला आहे. पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. हा उतारा ऑलिम्पिक वर्तुळाचा गोप या धड्यावर आधारित आहे. तर त्यातील प्रश्न पहिला, त्यातील पहिला उपप्रश्न आकृतिबंध पूर्ण करा. तर आकृतिबंधामध्ये आपल्याला ब्रीदवाक्यातील शब्द व त्यांचे अर्थ लिहायचे आहेत. त्यानंतर दुसरा आहे माहिती लिहा. तर आपल्याला ऑलिम्पिक ध्वजावरील जे वर्तुळाचे रंग आहेत ते रंग लिहायचे सांगितलेले आहेत. तर तुम्ही उतारा वाचायचा आहे. तुम्ही हा उतारा वाचला असेल. त्यातील त्यावर दुसरा प्रश्न, त्यातील पहिला उपप्रश्न आहे रिकामी जागा भरा. ऑलिम्पिक ध्वजाचा पांढरा शुभ्र रंग म्हणजे टिंबटिंब. तर पांढरा शुभ्र रंग हा काय दर्शवतो हे लिहायचं आहे. त्यानंतर दुसरं, गाळलेल्या जागी दोन भिन्न शब्द योजून दोन जोडशब्द तयार करा. तर डॅश भूमी असं लिहिलेलं आहे. तर दोन आपल्या आणि भूमी डॅश असं लिहिलेलं आहे. तर दोन शब्द जोडायचे आहेत. त्यावरून हे दोन जोडशब्द झाले पाहिजे. त्यानंतर तिसरा प्रश्न उतारावर आहे स्वमतचा. तर त्यातील आहे ऑलिम्पिक खेळाचा तुमच्या मते असलेला फायदा समजावून सांगा. तर आपल्याला फायदा समजावून सांगण्यास सांगितलेला आहे. त्यानंतर ई अपठित उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. तर हा उतारा आपल्या पुस्तकाच्या बाहेरील असेल. हा अपठित गद्य म्हणून असेल. तर त्यासाठी पहिला आहे आकृती पूर्ण करा. कर्वे हिंगण्यासाठी अशा प्रकारे जाट असतात. तर त्यासाठी दोन बॉक्स दिलेले आहेत. दुसरा आहे चौकट पूर्ण करा. सरकारने कर्वे यांना ही पदवी दिली. तर कोणती दिली हे आपल्याला उतारात वाचायचं आहे. तर उतारा वाचूयात. आपण व्हिडिओ स्टॉप करून उतारा वाचून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यावर प्रश्न तिसरा दिलेला आहे. मग कर्वे यांच्या जीवनाविषयी माहिती तुमच्या शब्दात लिहा. तर उतारात माहिती दिलेली असेल त्यातूनच तुम्ही लिहायचे आहे. प्रश्न दुसरा अ. तर विभाग दुसरा सुरू झालेला आहे. पद्य प्रश्न दुसरा अ. पुढील पद्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. तर त्यावर पहिला प्रश्न दिला आहे आकृती पूर्ण करा.
कवितेत आलेले महाराष्ट्रभूमीतील व्यक्तिवैशिष्ट्ये, चार व्यक्तिवैशिष्ट्ये लिहायची आहेत. त्यानंतर पद्यावर पद्य उतार्यावर दुसरा प्रश्न, असत्य विधान ओळखा. पहिला आहे धुरंधर शिवरायांना स्मरावे. दुसरा असत्य असत्यास्तव शिंग फुंकावे. तिसरा आहे स्वातंत्र्याची आण घ्यावी. चौथा आहे जन्मभूमीचे उपकार फेडावे. असत्य विधानामध्ये तिसरा आहे स्वातंत्र्याची आण घ्यावी, चौथा आहे जन्मभूमीचे उपकार फेडावे. त्यानंतर पद्यांशवर तिसरा प्रश्न विचारलेला आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हातात टिंबटिंबाचा ध्वजाधर. तर त्यासाठी पर्याय दिलेला आहे, समंजसाची वीरांची एकजुटीची धुरंधराची. तर इथे कविता दिलेली आहे, आपली जी 12वी कविता आहे महाराष्ट्रवरून टाकोळून काया, हे त्यावर प्रश्न आधारित आहे. तर कविता वाचा तुम्ही. चौथा प्रश्न आहे, धरध्वजा करी ऐकायची मनीषा जी महाराष्ट्राची, या काव्यपंक्तीचा विचार सौंदर्य लिहा. आपल्याला विचार सौंदर्य लिहायचं सांगितलेलं आहे. त्यानंतर पाचवा आहे काव्य सौंदर्य. तर ओळीत जे खाली ओळी दिलेला आहे, महाराष्ट्र मंदिरापुरती पाजळी याशीची ज्योती, सुवर्णधरा खाली ती नील अंबर भरले वरती, गडपुढे पोवाडे गाती भुषवी तिला महारथी. या कवितेचे आपल्याला काव्य सौंदर्य स्पष्ट करायचे आहे, म्हणजे याचा अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर प्रश्न दुसऱ्यातला आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्या एका कविते संबंधित खालील कृती सोडवा. तर कविता दोन दिलेल्या आहेत, एक आहे निरोप आणि दुसरी आहे वनवासी. तर कृती आहे, पहिला आहे प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. नंतर दुसरा आहे प्रस्तुत कवितेचा विषय, कवितेचा विषय काय आहे लिहायचा आहे. त्यानंतर तिसरा आहे खालील शब्दांचे अर्थ लिहा. तर दोन शब्द लिहिले आहे कोणत्याही एका शब्दाचे. उदाहरणार्थ जर निरोप कविता घेतली तर औक्षण शब्दाचं लिहायचं आहे, आणि वनवासी घेतली तर कळसू. त्यानंतर चौथा आहे कवितेतून मिळणारा संदेश, आणि पाचवा आहे कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. त्यानंतर आपला विभाग तिसरा स्थूल वाचन सुरू होतोय. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडा. पहिला आहे केशभूषा. केशभूषा अंतर्भूत असणाऱ्या गोष्टी, तर आपल्याला त्या गोष्टी लिहायच्या आहेत. त्यानंतर त्यावर पहिला टिपा लिहा, विश्वकोशाचा उपयोग. त्यानंतर दुसरा आहे कमी वेळात कमी कष्टात ऑनलाईन प्रक्रियेद्वारे तुम्ही कोणकोणती कामे करू शकता त्यांची यादी करा. त्यानंतर विभाग चौथा आहे भाषाभ्यास. प्रश्न चौथा, व्याकरण घटकावर आधारित कृती. तर त्यातील पहिला आहे खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. अ आहे किती सुंदर दृश्य आहे ते. आ दुःख ही संपणारी वस्तू आहे का. दोन आहे कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. दररोज व्यायाम केला पाहिजे. आज्ञार्थी करा. त्यानंतर तिसरा आहे खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कोणते दोन. पहिला आहे अंगाची तिळपापड होणे. दुसरा आहे गायब होणे. तिसरा आहे दरार असणे. त्यानंतर चौथा आहे खालील वाक्य लेखन नियमानुसार लिहा. आपण लिहिलेला मजकूर वाचणाऱ्याला लगेच समजायला हवा. त्यानंतर आ आहे भाषिक घटकावर आधारित कृती. शब्दसंपत्ती एक आहे. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. पहिला आहे झाड, दुसरा आहे मित्र. त्यानंतर खालील शब्दांची विरुद्धार्थी शब्द लिहा. पहिला आहे खरे, दुसरा आहे खाली. तिसरा आहे वचन बदला. पहिला आहे चिमणी, दुसरा आहे खिडकी. त्यानंतर आहे लिंग ओळखा. पहिला आहे किल्ली, दुसरा आहे पुत्र. त्यानंतर पाचवा आहे अचूक शब्द ओळखा. तर हे चार शब्द लिहिले आहेत, त्यापैकी अचूक शब्द लिहायचा आहे. त्यानंतर सहावा आहे पारिभाषिक शब्द. तर याचा मराठीमधील अर्थ लिहायचा आहे. तर ॲक्शन आणि प्रोग्राम. त्यानंतर सातवा आहे विरामचिन्हाच्या जोड्या लावा. तर स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, पूर्णविराम, उद्गारचिन्ह हे याच्या जोड्या आपल्याला इकडं चिन्ह दिलेलं आहे, त्यासोबत लावायचे आहेत. त्यानंतर विभाग पाचवा आहे उपयोजित लेखन. प्रश्न पाच, पुढील कृतीनुसार कोणत्या एका विषयावर पत्रलेखन करा. तर पत्रलेखनासाठी विषय दिला आहे चॅम्पियन स्पोर्ट जलरामनगर अमरावती. खेळाचे साहित्य मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण. तर खेळाडूसाठी आकर्षक शैक्षणिक सवलत किंवा शैक्षणिक संस्थांसाठी खास सूट, या दोन विषयावर आपल्याला पत्र लिहायचं आहे. किंवा सारांश लेखन. तर त्यावर विभाग एक गद्य प्रश्न पहिला ई मधील अपठित उताराचा 1/3 एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा. म्हणजे येथे सारांश लेखन करायचं आहे, जो अपठित गद्य जो आहे त्या गद्याचा. त्यानंतर दुसरं आ प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या दोन कृती सोडा. शब्द मारे आता 60-90 शब्द, म्हणजे 60-90 शब्दात हे लिहायचं आहे. कथा लेखन करायची आहे. तर त्यासाठी मुद्दे दिलेले आहेत. त्यानंतर दुसरा आहे जाहिरात लेखन. खालील जाहिरात वाचून त्यावर आधारित कृती सोडा. नाट्य संस्कार कला अकॅडमी नांदेड प्रस्तुत रविराज ग्रीनबेल्ट आयोजित धमाल बालनाट्य. शनिवार दिनांक 25 डिसेंबर 5:00 वाजता शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड.
भित्रा राजपुत्र, लेखक प्रकाश जाधव, दिग्दर्शक गणेश शिंदे, मोठे झाले छोटे, लेखक प्रदीप मोरे, दिग्दर्शक प्रकाश पावडे, मुले कर पकडतात, लेखक गंगाधर गाडगीळ, दिग्दर्शक साधना पवार, कलाकार राजेंद्र पाटील सर, नाट्य संस्काराचे माजी कलाकार, तिकीट विक्री हॉलवर दिनांक 23 डिसेंबर पासून सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत। सोडवा बालनाट्य यांची आयोजित संस्था, तर त्यावर प्रश्न सोडवायचा आहे। दुसरा या नाट्यातील मुख्य कलाकार, तिसरा या नाट्यापैकी दिग्दर्शिकाने दिग्दर्शित केलेले नाटक, चौथा आहे खरेदी शब्दासाठी जाहिरात आलेली विरोधार्थी शब्द, पाचवा तिकीट विक्री कोणत्या तारखेपासून आहे, दुसरा आहे वृत्तांत लेखन, खालील विषयावर वृत्तांत लेखन करा, इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय मुदखेड, बालदिन सोहळा, बालदिनानिमित्त सुप्रसिद्ध वक्ते श्री सचिन नांदेकर यांचे व्याख्यान, प्रमुख उपस्थिती टिंबटिंब, दिनांक 14 नोव्हेंबर, वेळ सकाळी 11 वाजता, स्थळ प्रस्तुतशाळेचे सभागृह। ये आहे खालील लेखक लेखन प्रकारापैकी कोणतेही कृती सोडा। एक आहे प्रसंग लेखन, प्रसंग लेखनासाठी आपल्याला पॉईंट दिलेले आहेत। सामन्यादरम्यान स्पर्धेत नांदेड जिल्ह्यात किरण चव्हाण महाराष्ट्रातून प्रथम, मान्य शिक्षण अधिकाऱ्यांच्या हस्ते किरणचा विशेष गौरव सोहळा, तर शिक्षक मुख्याध्यापक व किरणकडून शिक्षकांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता, तर पालक कृतार्थवरील सोहळ्यात तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून करून प्रसंग लेखन करा। त्यानंतर कल्पना विस्तार, तर मला देव भेटला तर त्यासाठी आपल्याला कल्पना विस्तार करायचा, चौकटील मुद्द्याच्या आधारे कल्पना करून लेखन करा। घरातील किटकिट, अभ्यासाचा बोजा, काय आणि किती सांगू, सर्वतर देवाने दिले सोबतची माणसे, देवाचे रूप आणि शेवट। तिसरं आत्मकथा, पुढील चित्रातील मुलगा दगड अबेडूपैकी यापैकी कोणतीही एक घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करा आणि त्याचे आत्मलेखन लिहा। या प्रकारे आपण सर्व प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मी या चॅनलवरती अनेक द्वितीय सत्राचे व्हिडिओ म्हणजे प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत, ते पाहण्यासाठी कृपया चॅनलला एकदा नक्की भेट द्या।